नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन तीन दिवसांच्या गॅप नंतर आपण भेटतोय आणि थोडासा फॉर्मॅट मध्ये बदल केलाय, चेंज केलेला आहे काहीतरी। तर ज्यावेळेस कधी आपण बदल करतो ना, तर त्या गोष्टी अडॉप्ट करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो। आपल्याला या गोष्टी कन्व्हिनियंट वाटतात का, सुटेबल आहेत का, आपण या गोष्टींचा स्वीकार करू शकतो का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळेनुसार मिळतात। तर पहिल्यांदा हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल की हा फॉर्मॅट आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही, तुम्हाला गोष्टी समजतात का, लक्ष लागते का लेक्चर मध्ये। तर या सगळ्या गोष्टी लेक्चर झाल्यानंतर अनालाइज करा आणि त्यानुसार कमेंट करा, म्हणजे आपण येणारे पुढचे लेक्चर्स हे अशा फॉर्मॅट मध्ये घ्यायचे की नाही हे ठरवू, ठीक आहे। सध्या टॉपिक महत्त्वाचा आहे आणि तो आहे कोविड। कोविडमुळे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपण समजून घेऊ आणि त्याचबरोबर या परिस्थितीवरती नेमके काय उपाय सुचवले जाऊ शकतात याच्याविषयी सुद्धा आकलन करूयात, ठीक आहे। कोविड वरती एक्झाम मध्ये जे काही क्वेश्चन येतील तर ते व्हायरस संदर्भात येऊ शकतात, त्याचबरोबर लसी संदर्भात येतील की एका बाजूला लसी दिल्या जातील, लसींची नावं दिली जातील किंवा रोगांची नावं दिली जातील आणि त्याच्यावरती कोणी लस निर्माण केली त्या शास्त्रज्ञाचं नाव, तर असे मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन येऊ शकतात। तर एक्झॅक्ट काय असं कोविडच्या संख्येवरती आपल्याला क्वेश्चन नाही देणार की 2019-2020 मध्ये किती पेशंट सापडले होते, तर असे काही क्वेश्चन आयोग विचारणार नाहीये। पण ज्यावेळेस आपल्याला नंबर आपल्याकडे असतात, नंबर माहिती असतात, तर आपल्याला त्या रोगाची असेल किंवा कुठल्याही त्या परिस्थितीची आपल्याला आकलन होण्यासाठी त्या इंटेन्सिटी समजून घेण्यासाठी मदत होते। तर म्हणून आपण पहिल्यांदा नंबर जाणून घेऊ। सध्या जर भारतामध्ये बघितलं तर 1.5 कोटी नागरिकांना कोविडची लागण सध्या झालेली होती, याच्यापैकी 1.3 कोटी नागरिक हे रिकवर सुद्धा झालेले आहेत आणि भारतात आतापर्यंत 1,80,000 पेशंटचा मृत्यू हा कोविडमुळे झालेला आहे, ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात सध्या 60,500 लोकांचा मृत्यू हा कोविडमुळे आतापर्यंत झालेला आहे। महाराष्ट्रात 39 लाख नागरिकांना आतापर्यंत कोविडची लागण झालेली आहे, त्यापैकी 31 लाख नागरिक हे रिकवर सुद्धा झालेले आहेत, ठीक आहे। सध्याची परिस्थिती आहे रिसेंट काही दिवसांमध्ये, म्हणजे आपण सेकंड वेव्ह आली असं म्हणतोय ना कोविडची, तर फर्स्ट वेव्ह मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर फर्स्ट वेव्ह साधारण इथं अगदी पीक वरती होती। 15 सप्टेंबर 2020 कोविडच्या फर्स्ट वेव्ह मध्ये सगळ्यात जास्त पेशंटची संख्या सापडली होती, एका दिवसामध्ये साधारण 90,000 रुग्ण हे पॉझिटिव्ह सापडत होते। मात्र मग ही थोडासा ग्राफ थोडासा खाली येत गेला, म्हणजे थोडीशी ही वेव्ह होती ती कमी कमी होत चालली होती। अचानक मार्च आणि फेबच्या एंड पासून याच्यामध्ये थोडासा इन्क्रीज होत गेला, म्हणजे वेव्ह जी आली ना सेकंड वेव्ह आली मार्च आणि फेबच्या एंड आणि मार्चच्या सुरुवातीपासून याच्यामध्ये वाढ होत गेली आणि अचानक सध्या 18 एप्रिल 2021 चा डेटा तुम्ही बघितला तर 2.73 लाख नागरिक हे एका दिवसामध्ये पॉझिटिव्ह सापडत आहेत। फर्स्ट वेव्ह मध्ये हा नंबर 1 लाखांपर्यंत सुद्धा गेला नव्हता, 1 लाख टच नव्हतं झालं, 90,000-91,000 झाला होता, पण आत्ता जर बघितलं तर त्याच्यापेक्षा 2 पटींनी जास्त ही संख्या वाढत गेली, ऑलमोस्ट 3 पट सुद्धा म्हणू शकता ना। तर 3-1 लाखांच्या किंवा आता याच्यामध्ये थोडीशी वाढ सुद्धा होईल, म्हणजे जून मध्ये असं प्रिडिक्ट केलं जात आहे की हा नंबर 3 ते 3.5 लाखांपर्यंत जाईल, म्हणजे दररोज आपल्या भारतात एवढे केसेस पॉझिटिव्ह सापडू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातोय। सध्या भारतापेक्षा फक्त अमेरिकाच केसेसच्या बाबतीमध्ये पुढे आहे, जिथं दररोज 3-3.5 लाख पेशंट सापडतात, पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात, पण भारत फक्त दुसऱ्या रँकला आहे आणि तो सुद्धा जून मध्ये ओव्हरटेक करू शकतो, ठीक आहे। तर 2.73 लाख लोक हे रोज पॉझिटिव्ह सापडत आहेत, ही अतिशय वाईट अवस्था आहे आणि याच्यामुळेच वेगवेगळ्या परिस्थिती आपल्याला समोर आलेल्या दिसत आहेत। त्याच्यापैकी जर तुम्ही डेथ रेशो जर बघितलं ना तर इथं सध्या जो डेथ रेशो आहे किंवा दररोज होणाऱ्या ज्या डेथ आहेत, मृत्यूंची संख्या ही आहे, तर ती साधारण 1600 पोहोचली आहे। दररोज भारतामध्ये 1600 जणांचा मृत्यू हा कोविडमुळे होतोय, मागच्या 7 दिवसांचा ऍव्हरेज बघितला तर तो 1227 पर्यंत आहे। आणि जर इथं बघितलं ना, जिथं आपण 15 सप्टेंबर 2020 मध्ये बघितलं होतं की फर्स्ट वेव्हचा हायएस्ट पॉईंट होता तो, जिथं पेशंटची संख्या साधारण 91,000 पोहोचली होती दररोज, ठीक आहे। आता किती आहे तर ती 2.75 लाखांपर्यंत पोहोचली आहे, ठीक आहे। तर इथं जर बघितलं तर दररोज पेशंटची मृत्यू जी होत होती, म्हणजे एकूण जे मृत्यूंची संख्या होती ती साधारण 1200 ते 1400 आसपास होती आणि आत्ता आहे ती 1619। 2.75 लाख सापडत आहेत रुग्ण आणि त्यापैकी 1600 मृत्यू होत आहेत। इथं 91,000 सापडत होते आणि त्यापैकी 1200 ते 1400 मृत्यू होत होते, म्हणजे जर मृत्यूंचं प्रमाण बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे कमी आहे। इथं सेकंड वेव्ह जरी असली तरी इथं मृत्यूंची संख्या थोडीफार कमी आहे,
सोळाशे इथं दिसतो ना नंबर आणि इथं फक्त 1200 ते 1400 आसपास आहे, तर थोडासा फरक आहे, पण आपण त्याच्यामध्ये ढिलाई नाही ठेवू शकणार. कारण ज्यावेळेस 91,000 रुग्ण सापडत होते त्यावेळेस भारतामध्ये व्हेंटिलेटर्स किंवा ऑक्सिजनचा पुरवठा असेल, आरोग्य सुविधा असतील, त्याच्यावरती ताण कमी पडत होता. ताण होताच पण ताण थोडासा कमी होता. पण सध्या जर दररोज 2.5 लाखांपर्यंत जर पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत तर आपल्या सगळ्या यंत्रणेवरती ताण वाढणार आहे आणि त्याच्यामुळे हा नंबर हा भविष्यामध्ये वाढू शकतो असं सुद्धा प्रिडिक्ट करण्यात आलंय. लॅन्सन नावाचा एक सायन्सचं जर्नल आहे आणि त्याच्यानुसार जून मध्ये भारतामध्ये मृत्यूंची संख्या ही दररोज 3000 पोहोचू शकते, 2500 ते 3000 असं त्यांनी नंबर सांगितलेला आहे. तर हा नंबर जो मृत्यूंचा नंबर सध्या दिसतोय हा थोडा कमी आहे, पण सिच्युएशन आणखीन बिघडल्यानंतर हा नंबर वाढू शकतो. ठीक आहे, नेमका परिस्थितीमध्ये बघा की इथं मिंटचं एक आर्टिकल दिलंय, त्याच्यानुसार लॅन्सनच्या स्टडीनुसार त्यांनी सांगितलंय, लॅन्सन नावाचं जे जर्नल बद्दल आपण बोललो तर त्यांनी असा रिपोर्ट सुद्धा सांगितलाय की हा कोविड हा एअरबॉर्न आहे, म्हणजे तो हवेतून पसरतो. असाच एक अहवाल साधारणतः 200 शास्त्रज्ञांनी मागच्या वर्षीच प्रकाशित केला होता. त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या डिसीजला एअरबॉर्न डिसीज म्हणून डिक्लेअर करा, म्हणजे हा हवेतून पसरतो, याचे विषाणू हे हवेमध्ये राहतात, बऱ्याच वेळ राहतात, असं तुम्ही डिक्लेअर करा असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला त्यांनी रिक्वेस्ट केली होती. पण तशा प्रकारचा निर्णय हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून घेण्यात आलेला नव्हता. याचं कारण म्हणजे जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे पूर्णपणे रेडी नाहीये, तयार नाहीये, आणि जर त्यांनी अशी अनाउन्समेंट केली की कोविड हा हवेतून पसरतो तर विचार करा लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन किती तयार होतील. त्यामुळं अजूनही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या रिपोर्टला, म्हणजे लॅन्सन कडून जो प्रकाशित झालेला रिपोर्ट आहे ज्याच्यानुसार ते म्हणत आहेत की हा हवेतून पसरतो, बऱ्याचशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी याला प्रूव्ह सुद्धा केलेला आहे की त्यांच्या मते युके युएस कॅनडामधले जे काही पब्लिकेशन्स आहेत किंवा जे वेल नोन असे रिसर्चर आहेत त्यांनी मेन्शन केलंय की हा जो आजार आहे तर तो हवेतून नाही पसरत असे पुरावे सापडत नाहीत, म्हणजे तो हवेतून सुद्धा पसरू शकतो. ठीक आहे, पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी अजूनही याला असं डिक्लेअर केलेलं नाहीये, कारण तेच आहे की लोकांमध्ये जास्त पॅनिक वाढायला नको. ठीक आहे, भारतामध्ये जे सध्या रुग्ण सापडत आहेत ना त्यांचा एज ग्रुपचा जर तुम्ही विचार केला तर आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव असं म्हणतात की भारतात 70% पेशंट्स असे आहेत की ज्यांचा एज ग्रुप हा 40 जास्त आहे. तर 40+ वाले सध्या पॉझिटिव्ह येण्याची संख्या ही थोडी वाढत चाललेली आहे आणि हा आपलं वर्किंग पॉप्युलेशन मध्येच येतोय. जर मागची तुम्ही वेव बघितली असेल त्याच्यामध्ये जे वृद्ध होते तर ते पॉझिटिव्ह जास्त येत होते, पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये वृद्धांची संख्या जास्त होती, पण आता तसं होत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की लसीकरण केलं जात आहे, वॅक्सिनेशन होत आहे ना, तर जे वयोवृद्ध आहेत त्यांना पण लसीकरण आपण करतोय. लहान मुलांमध्ये थोडं इम्युनिटी सिस्टीम त्यांची चांगली असते, इम्युनिटी त्यांची चांगली स्ट्रॉंग असते, त्याच्यामुळे त्यांना आणि जो वृद्ध एज ग्रुप आहे तर यांना थोडा आता कमी धोका असणार आहे. आता जो अटॅक आपला या सेकंड वेव मध्ये होतोय तो आपल्या वर्किंग पॉप्युलेशनवरती होणार आहे. म्हणजे एखाद्या देशाची जर वर्किंग पॉप्युलेशन, म्हणजे समजा एज ग्रुप 25 पासून 55 पर्यंत जर जास्त जर पेशंट इथं सापडायला सुरुवात झाली तर आपल्या भारतामध्ये आणखीन वाईट परिस्थिती निर्माण होतील. ठीक आहे, त्यामुळं या एज ग्रुपला अगदी लक्षपूर्वक, म्हणजे याच्यामधला जो एज ग्रुप आहे त्यांना अगदी लक्षपूर्वक सगळे वॅक्सिनेशन वगैरे करणं आणि त्यांनी अगदी प्रोटोकॉलचं प्रामाणिकपणे पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जर या एज ग्रुपला मोठं इन्फेक्शन झालं तर भारतामध्ये आणखीन वाईट परिस्थिती निर्माण होतील. आणि अशा प्रकारचंच आयसीएमआरचे जे डायरेक्टर जनरल आहेत बलराम भार्गव त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विटरवरती ट्विट केला होता. ओके, जर दिल्लीचा विचार केला तर दिल्ली तर आजपासूनच 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन त्यांनी लावलेला आहे. तर आता हळूहळू भारतामध्ये इतरही ठिकाणी, मग जसं आता महाराष्ट्रामध्ये तर आहेच, त्याचबरोबर मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, तर इथं मोठे मोठे लॉकडाऊन बघायला मिळतील. त्याच्यानंतर जसे ते बंगालवाले इलेक्शन होतील, आय थिंक 19 एप्रिलला इलेक्शन होणार आहेत, तर त्याच्यानंतर म्हणजे 8वं त्यांचं चरण चालू आहे ना, 8th त्यांचा राऊंड चालू आहे, त्याच्यानंतर मोठं लॉकडाऊन आपल्याला आपल्या भारतामध्ये बघायला मिळू शकतं. कारण जे फर्स्ट वाला लॉकडाऊन होतं त्याच्यात तर दररोज आय थिंक किती 500-1000 असे पेशंटची संख्या सापडत होती, त्यावेळेस अगदी मोठं लॉकडाऊन होतं, आणि आता तो नंबर साधारण 2.5 लाखांपर्यंत पोहोचलाय. तर नक्कीच आपल्याला एक मोठं लॉकडाऊन फ्युचरमध्ये बघायला मिळू शकतं. आणि मग आता याच्यावरती इतरही काही उपाययोजना आहेत त्याच्याविषयी आपण पुढे उपाययोजनांमध्ये बोलणारच आहे. ठीक आहे, सध्या आपल्या देशात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत होता तर यासाठी म्हणून ऑक्सिजन हे इंडस्ट्रीयल यूजसाठी सध्या बॅन करण्यात आलंय. इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो. जर तुम्ही परसेंटेज बघितलं तर 50 ते 60% एकूण ज्या देशामध्ये ऑक्सिजन यूज होतं
त्यापैकी 50-60% हे डायरेक्टली इंडस्ट्रीज मध्ये होतं, स्टील प्लांट्स मध्ये असेल, स्टील प्लांट किंवा जे असे मोठे मोठे मेटल रिलेटेड जे ऍक्टिव्हिटी होतात तर त्या प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो आणि आता तिथलचा यूज हा गव्हर्नमेंटने बॅन केलाय. ठीक आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. 7 पैकी फक्त एकाला ऑक्सिजन देता येतोय. 7 जर लोकांना ऑक्सिजनची गरज असेल तर फक्त एकाला ऑक्सिजन देता येतोय सध्या. एवढी वाईट अवस्था आहे. काही काही हॉस्पिटलमध्ये तर असं पण झालंय की बेड अवेलेबल नाहीये, तर तिथं सरळ सरळ सांगितलं जाते की तो पेशंट एक तर बरा होईल नाही तर त्याचा मृत्यू होईल, त्याच्यानंतर बेड अवेलेबल होतील. म्हणजे विचार करा, खूप भयानक स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. हॉस्पिटलचंच काय, साधं स्मशानभूमीमध्ये सुद्धा एवढ्या प्रेतांची संख्या वाढत चालली की तिथं वेटिंगला लावलं जातं. म्हणजे ते इवन त्याचे जाळणारे जे मशीन असतं ते सुद्धा बंद पडत आहेत. ते इतके मोठे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेत जाळले जात आहेत. ठीक आहे, तर परिस्थिती खरंच सिरियस आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तर आपल्या रेल्वेकडून एक मदत केली जाते. रेल्वेची जी रोरो सर्व्हिस असते ना, तर ती आता ऑक्सिजनचा पुरवठा किंवा ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टसाठी म्हणून वापरली जाईल. रोरो सर्व्हिस नेमकी काय असते, की रेल्वेचा ट्रॅक वापरला जातो आणि त्याच्यावरती रेल्वेची बोगी नसते, रिकामा ट्रॅक आहे आणि त्याच्यावरती फक्त असं एक तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्याच्यावरती ट्रक लोड केले जातात, ऑक्सिजनचे कंटेनर लोड केले जातील आणि ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातील. याला काय म्हणतात, त्याला रोरो सर्व्हिस म्हणतात. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवू शकता. आता ह्या तर सगळ्या दिसणारे प्रॉब्लेम आहेत, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत की जे छुप्या स्वरूपाचे आहेत. छुपे प्रॉब्लेम कसे आहे, एक स्टडी सुद्धा समोर आला होता, तर त्याच्यानुसार COVID-19 मुळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स वाढत चालल्यात. सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक, तर मानसिकता जी आहे लोकांची तर ती थोडीशी वेगळी होत चालली आहे, बदलत चालली आहे, चिडचिडेपणा वाढत चाललाय आणि एकूणच म्हणजे हे सगळं लवकर बरं होत नाहीये ना, त्याचं फ्रस्ट्रेशन आहे. याच्यासाठी ना 2 व्हिडिओज तुम्ही युट्यूबवरती बघा, अवेलेबल असतील. जे तुम्हाला आजच एक बघायला सुद्धा मिळालं असेल की एक महिला आणि तिचा नवरा दोघं जण कारमधून चाललेत आणि कारमध्ये त्यांनी मास्क नव्हते लावले म्हणून पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी अडवल्यानंतर त्या महिलेने इतका डेंजर, म्हणजे तो राडाच घातला ना, तुम्ही बघा एकदा. आणि ती महिला म्हणतीये की मी UPSC मेन्स क्वालिफाय झाली, मला सगळे कायदे बिदे माहिती आहेत, तुम्ही कोणत्या अधिकारानुसार मला अडवलंय वगैरे. तर म्हणजे खूप विचित्र वाद घातलेला आहे. आणि याच्यावरून लक्षात येतं की जर ती प्रिया आणि मेन्स क्वालिफाय झाली असेल तर म्हणजे हुशार तर आहेच आणि तिचा चारही अंगांनी अभ्यास आहे म्हणून तर ती प्रिया आणि मेन्स क्वालिफाय झाली. ठीक आहे, तर जर ती खरंच प्रिया आणि मेन्स क्वालिफाय झालीये आणि जर आत्ताची तिची वागणूक जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लगेच समजून येईल की काही ना काही सायकोलॉजिकल इम्पॅक्ट झालेला आहे. ठीक आहे, आणि हे एक मोठं फ्रस्ट्रेशन सुद्धा आहे. तर असा एक व्हिडिओ आणि बरंच अजून रिसेंटली बघितला होता की एका मुलीला अडवलं आणि तिच्या जे कार होती तर कारच्या ग्लासवरती फिल्मिंग होतं, तर ते फिल्मिंग इनलिगल असतं, परमिशन घ्यावी लागते फिल्मिंग करायला. तर ती फिल्मिंग कार्ड म्हणून सुद्धा तिला अडवल्यानंतर तिने सुद्धा असाच विचित्र काहीतरी वाद घातला. त्याच्यावर लक्षात काय येते की खरंच म्हणजे जे सायंटिफिकली जे आता रिपोर्ट समोर येत आहेत की सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स वाढत चालल्या, तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला असे डे बाय डे वाढताना दिसतील. ठीक आहे, कोणी मग पोलिसांशी मारहाण करतंय, ट्रॅफिक हवालदारांना मारतायत, अशी एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडलाय लोकांवरती आणि हा आपल्याला लवकर दिसत नाहीये. विचार करा, समाजात आधी समजा 100 एखादा सायकोलॉजिकल डिसऑर्डर असलेला व्यक्ती असू शकतो असेल आणि जर ही परिस्थिती 100 समजा 40-50 लोकांना जर झाली तर इथं सुद्धा प्रशासनाला किती वाईट अवस्था होईल. नियंत्रण ठेवणं किंवा यांच्यावरती कंट्रोल करणं किती अवघड जाईल. ठीक आहे, तर हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो. याच्यावरती आता उपाय काय आहेत या परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक 5 इम्पॉर्टंट की पॉइंट्स हे एका लेटरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेत. आता मनमोहन सिंग हे आपल्या राज्यसभेचे सांसद आहेत आणि त्या हक्काने त्यांनी ते एक लेटर लिहिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की डायरेक्टली ते एक मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेच्या, तर याच अंतर्गत मनमोहन सिंग यांनी लेटर लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 5 जे की पॉइंट्स आहेत ना, तर तेच मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. पहिला की पॉइंट आहे की त्यांच्यामध्ये सरकार जे येत्या 6 महिन्यामध्ये लसींसंदर्भात, वॅक्सिनेशन संदर्भात जे निर्णय घेणार आहे त्याच्याविषयी जनजागृती करावी, म्हणजे लोकांना ते डिक्लेअर करून सांगावं आमचा रोडमॅप काय असणार आहे, आम्ही कशा पद्धतीने प्लॅन आखतोय, लसीकरण कसं केलं जाणार आहे, क्वांटिटीज किती असतील, कुठल्या कंपनीला ऑर्डर दिलेली आहे, तर अशा गोष्टी सरकारने जनतेसमोर मांडाव्यात, म्हणजे एक ट्रान्सपरन्सी द्यावी, अशा प्रकारची पहिली सूचना त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये केली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ना वितरण कसं केलं जाईल, म्हणजे वितरण 6 महिन्यांमध्ये कसं केलं जाईल याच्या संदर्भात त्यांनी तर एक सांगितलंय की सरकारने हे ओपनली सांगावं लोकांना,
पण वितरणाचे ऑप्शन्स बरेचसे आहेत, या ऑप्शन्स वरती मी पुढे बोलणारच आहे, तुम्हाला पण ते सुचले असतील. दुसरी जी सूचना होती तर ती आहे की एक पारदर्शकता असावी राज्य आणि केंद्र याच्यामध्ये. केंद्रांपेक्षा राज्याकडे जास्त लसींचं वितरण केलं जावं, लसी संदर्भातचे राज्यांकडे जास्त अधिकार असावेत, राज्यांना फ्रीडम दिलं जावं, किंवा तुम्ही त्याला विकेंद्रीकरण असं म्हणू शकता, डिसेंट्रलायझेशन करा. फक्त एक इमर्जन्सीसाठी केंद्राकडे 10% लस ही राखीव ठेवा असं त्यांनी सुचवलंय. बाकी तुम्ही वितरणाचे जे हक्क आहेत किंवा वितरणाबद्दलची जी पूर्ण यंत्रणा आहे, अधिकार जे आहेत, हे राज्यांकडे द्यावेत. ठीक आहे, म्हणजे विकेंद्रीकरण करावं असा एक चांगली सूचना त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा आहे की राज्यामध्ये जे कर्मचारी आहेत आणि ज्यांचा एज ग्रुप हा 45 इयरपेक्षा कमी आहे, तर यांचं सुद्धा लसीकरण केलं जावं. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज, सध्या कसं बघितलं आपण की पहिल्यांदा 65+ यांना दिलं, त्यानंतर 55 आणि 65 पुढचे, असं करत चाललंय गव्हर्नमेंट. तर तसं न करता जे 45 वर्षांपेक्षा कमी आहेत अशांना तातडीने लस द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की काही कर्मचारी वर्ग आहे ज्यांना रोज बाहेर पडावं लागतं, त्याचबरोबर शिक्षक वर्ग आहे, त्याचबरोबर जे कोर्टात जाणारे जे लॉयर्स आहेत, वकिलांचा जो ग्रुप आहे ज्यांना दररोज कोर्टामध्ये वगैरे जावं लागतं, तर अशांना सुद्धा द्या. जे रिक्षा चालक आहेत किंवा जे टॅक्सी चालक आहेत, बस कंडक्टर, बस ड्रायव्हर्स, तर यांना सुद्धा त्यांचा एज ग्रुप 45 पेक्षा कमी असेल तरी सुद्धा त्यांना लस द्या, अशा प्रकारची सूचना ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथी सूचना आहे की भारत सरकारने लस उत्पादन करताना जे कंपन्या आहेत तर त्यांना कंपन्यांना सुविधा निधी द्यावा. म्हणजे ज्या कंपन्या लस तयार करतात, वॅक्सिन तयार करतात, ते यांचा निधी उपलब्ध करून द्यावा. तर अशा प्रकारची सूचना सुद्धा त्यांनी एक मांडलेली त्यांच्या लेटरमध्ये. याच्यामध्ये एक असं पण आहे की एका कायद्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की एक असा एक कायदा आहे की ज्या अंतर्गत आपल्याला लायसन्स दिले जातात प्रत्येक एखाद्या कंपनी. समजा फॉर एक्झाम्पल कोविडची लस बनवणारी एक कंपनी असेल, ए कंपनी आहे, तर सगळे राईट्स या ए कंपनीकडेच राहून आहेत. बाकीही इतर ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत तर त्या सगळ्या कंपन्यांना कोविडची लस तयार करता यावी, अशा प्रकारचे अधिकार किंवा अशा प्रकारे कायदेशीर मार्गाने वापर करून त्यांना लस उत्पादन करता यावी अशी तरतूद करा, असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या सूचनेमध्ये सांगितलंय. ठीक आहे, ही सुद्धा महत्वाचीच आहे. आणि पाचवी आहे की फक्त भारतामध्ये ज्या तयार झाल्यात तर त्याच आपण भारतीयांना लस देतोय असं न करता ज्या लस परदेशात तयार झाल्यात आणि परदेशातल्या स्टँडर्ड नॉर्म्सनुसार जर त्या तिथलच्या देशामध्ये जर अलाव केल्या असतील, मग युरोपियन मेडिकल एजन्सीद्वारे किंवा अमेरिकेमध्ये जी फायझर तयार झालेली आहे, तर ह्या सगळ्या लस या भारतामध्ये सुद्धा भारतीयांना देण्यात याव्या, अशा प्रकारची सुद्धा त्यांनी एक सूचना दिलेली आहे. ठीक आहे, तर हे सगळे उपाय हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेटरच्या माध्यमातून दिले आहेत. ठीक आहे, आपल्या देशामध्ये जर कोविड वॅक्सिनचा जर नंबर बघितला, वॅक्सिनेशनचा नंबर बघितला, तर साधारण 12 कोटी नागरिकांना आतापर्यंत लसीकरण झालेलं आहे. कोविड-19 वॅक्सिनेशन हे 12 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचलंय. 12 कोटी हा ह्यूज नंबर आहे. युरोपमधल्या कितीतर देशांची पॉप्युलेशन ही 12 कोटी सुद्धा नाहीये, तर 12 कोटी हा मोठा नंबर वाटतोय. पण भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 140 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 140 कोटीच्या तुलनेत 12 कोटी हे 9.89% पोहोचल, म्हणजे 10% पण नाहीये. 10% होण्यासाठी 14 कोटी हा नंबर पाहिजे होता, तर तो नाहीये. 12 कोटी म्हणजे 10% कमीच आहे. पण ठीक आहे, आपण कन्सिडर करू की 10%. तर 10% नागरिकांना आतापर्यंत लसीकरण झालंय, तर प्रशासनाने 12 कोटी बघून त्यांची पाठ थोपटून घेणं चुकीचं आहे. नंबर त्यांनी बघण्यापेक्षा कम्पेरिझन केलं पाहिजे पर्सेंटेज वाईज. म्हणजे देशात ऍटलीस्ट 70-80% नागरिकांना तरी लसीकरण व्हायला पाहिजे होतं, किंवा ऍटलीस्ट जो प्लॅन आहे तो तर तुम्हाला मांडता आला पाहिजे होता. आणि त्याचबरोबर ना गव्हर्नमेंटनी एज रिस्ट्रिक्शन काढून टाकावं असं मला तरी वाटतं. तुमचं ओपिनियन काय आहे हे तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर ना एक चांगला अधिकारी असतो ना, तर तो चांगले निर्णय घेतो आणि त्याचा अभ्यास, म्हणजे तो ज्यावेळेस अभ्यास करत असतो स्पर्धा परीक्षांची, त्यावेळेस तो अभ्यासाला पण चांगल्या सिरियस वे मध्ये घेत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपल्या राज्यसेवा पेपर, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 2 जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन मेकिंग घ्यावं लागतं. तर इथं ऍज अ अधिकारी म्हणून तुम्ही अशी निर्णय घेऊ शकत होता की ज्यावेळेस कधी समजा फेबमध्ये किंवा जानेवारीमध्ये किंवा मार्चमध्ये जे लोक काही समारंभाची परमिशन मागायसाठी येत होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल लग्न समारंभ आहे आणि 100 नागरिकांची परमिशन मागायला आले, तर अशी अट ठेवायला पाहिजे होती की ह्या 100 पैकी 100 नागरिकांना पहिल्यांदा लसीकरण करायचं आणि त्याच्यानंतर आम्ही परमिशन देऊ.
किंवा जर ज्यावेळेस कार्यक्रम आहे त्यावेळेस ऍटलिस्ट तिथं आपण काहीतरी अशी सोय करू शकतो ना, जसे ज्या पद्धतीने बघा वोडाफोनचे किंवा अशा मोबाईल कंपन्यांचे सिम विक्रेते असतात, स्टॉल टाकून सिम विकतात, त्याच पद्धतीने आपण स्टॉल टाकून अवेअरनेस कॅम्पेन करू शकतो. किंवा जर लसीकरण देणं पॉसिबल असेल तर तिथंच देऊ शकतो, म्हणजे जे लोक येत आहेत त्यांना कंपल्सरी आपण वॅक्सिनेट करतोय, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा नंबर बऱ्यापैकी वाढला असता. रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की भरपूर लस ह्या आपल्या वाया पण चालल्या होत्या, म्हणजे जे वेस्टेज होतं वॅक्सिनेशनचं तर ते सुद्धा मोठं होतं. 20% वॅक्सिनेशन हे आपलं वेस्ट गेलेलं आहे, म्हणजे आपण जर 100 लसी जर उत्पादित केल्या असतील त्याच्यापैकी 20 ह्या वाया गेलेल्या आहेत आणि आत्ता सध्या कमी पडत आहेत. म्हणजे बघा ह्या वाया गेलेल्या किती महागात पडल्या. तर अशा काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं. पहिली तर एज ग्रुपचा क्रायटेरियाच काढून टाकायला पाहिजे, कारण आपलं सध्या वर्किंग पॉप्युलेशन खूप डेंजरमध्ये आलंय, म्हणजे डेंजर सिच्युएशनमध्ये आलंय. जर ते जर पॉझिटिव्ह झाले, ते संक्रमित झाले, ती संख्या वाढत गेली तर आपल्या देशामध्ये आणखीन वाईट परिस्थिती निर्माण होतील. तर बघा आता तुम्हाला सुद्धा याच्यावरती काय उपाययोजना सुचत आहेत. अमेरिकेचं जर उदाहरण बघितलं, युएसमध्ये रिसेंटली वॅक्सिनेशन हे कंपल्सरी केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्या इथं ट्रॅफिक हवालदार वगैरे आपल्याला अडवतात, बाकी चौकशी करतात ना, तर तसं तिथं वॅक्सिनेट करण्यासाठी कॅम्पेन आहेत. प्रत्येकाला कंपल्सरी चौकशी केली जाते, वॅक्सिनेशन झालंय की नाही, सर्टिफिकेशन विचारले जातात. जर वॅक्सिनेट नसेल केलं तर तिथंच त्याला वॅक्सिनेशन दिलं जातं. आपल्या इथं सुद्धा ज्या डॉक्टरांनी पहिल्या फेजमध्ये वॅक्सिनेशन घेतलं होतं बघा, तर त्यांना सुद्धा असं काहीतरी कंपल्शन ठेवायला पाहिजे होतं की तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये एखादं सर्टिफिकेशन लावून ठेवा की आम्ही वॅक्सिनेट केलेलं आहे, फर्स्ट डोस आम्ही घेतलेला आहे, देन सेकंड डोस झाल्यानंतर सेकंड सर्टिफिकेशन लावायचं. याच्यामुळे काय होतं की प्रमोशन चांगलं होईल. आपण बघतो की मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांना वॅक्सिनेट केलंय, ते फोटो वगैरे टाकतात, पण ते आपल्याला रिलेट करत नाही. आपल्याला काय गोष्टी रिलेट करतात, तर आपल्यासारख्या व्यक्तींनी जर जाऊन वॅक्सिनेशन घेतलं तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो की हा आपण पण वॅक्सिनेशन घेऊ शकतो. म्हणजे ज्या अफवा आहेत वॅक्सिन संदर्भातल्या तर त्या दूर केल्या जाऊ शकतात. तर असं काहीतरी कंपल्शन ठेवायला पाहिजे होतं की जे डॉक्टर वॅक्सिनेट होत आहेत तर त्यांनी त्यांचं सर्टिफिकेशन लावणं किंवा त्या रिलेटेड त्यांना पोस्ट टाकायला लावणं, त्यांच्या क्लिनिकमध्ये सुद्धा त्यांनी कॅम्पेन राबवणं, तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यानंतरच आपल्या देशामध्ये 140 कोटी नागरिकांना वॅक्सिनेट करता येईल, ठीक आहे. तुमचं याच्याबद्दल मत काय ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल नक्की तुमचा फीडबॅक सुद्धा द्या आणि त्याच्यानुसारच आपण ठरवू की हा फॉर्मॅट कंटिन्यू करायचा आहे का. तर आजचं लेक्चर आवडलं असेल तर त्याच्याबद्दल फीडबॅक द्याच. तर भेटूत आपण या लेक्चर्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही व्हिजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.